आज हनुमान जन्मोत्सव हनुमान जन्मोत्सव म्हणजे भगवान हनुमान यांचा जन्मदिवस चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाला हनुमानाचा जन्म झाला अशी आख्यायिका सांगितली जाते हनुमान जयंतीच्या निमित्तानं अंजनेरी गावातील श्रीसिद्ध हनुमान मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे तसंच या अकरा फुटी मूर्तीला महावस्त्रसुद्धा परिधान करण्यात आलाय आज पहाटे वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हनुमानाचा जन्म सोहळा या उत, मोठ्या उत्साहामध्ये पार पडला आणि भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यांमधून भक्त मंडळी दर्शनासाठी मोठ्या संख्येनं अंजनेरीला दाखल होत असतात जय हनुमान राम भक्त हनुमान की जय या जयघोषानं सध्या मंदिर परिसर दुमदुमून गेला आणि आपण थेट जाऊयात अंजनेरी वरती आपले प्रतिनिधी दीपक सध्या पळसुले आहेत दीपक आज हनुमान जन्मोत्सव आहे कसा उत्साह आहे सध्या जन्म ठिकाणी अर्जुन मिलित नेत्रे श्रीराम स्वरूप पाहती ते पद्मासनात बसूनी घेती श्री, राम श्री राम नाम मारुती ते अमोल जर तू बघितलंस आणि तू जे यथार्थ वर्णन केलंस तसंच काहीचं वर्णन आपल्याला माझ्या पाठीमागे असलेल्या हनुमंताचं पाहायला मिळतंय पद्मासनात असलेली ही अकरा फुटी भव्य अशी मूर्ती आहे आणि सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आज हनुमानांचा जन्म झाल्यानंतर जन्मोत्सव सोहळा आज मोठ्या प्रमाणामध्ये देशभर साजरा होतो आहे आणि एबीपी माझासुद्धा थेट पोहोचलेला आहे हनुमंताच्या जन्मस्थळी तेही अंजनेरी गडाच्या पायथ्याशी अंजनेरी गडाच्या पायथ्याशी सिद्ध श्री हनुमानाचं हे मंदिर आहे ज्या लोकांना अंजनेरी गडावर जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेता येत नाही अशांसाठी म्हणून इथे ही, ही प हनुमानाची जी मूर्ती आहे पद्मासनात बसलेली त्याची इथे स्थापना करण्यात आलेली आहे आज सकाळी ज्या वेळेला आम्ही इथे आलो तेव्हा मोठं असं भक्तिमय वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं जर अमोल तू पाहिलंस तर या ठिकाणी फळांची अशी मोठी आरास देखील हनुमानाच्या पुढे केलेली पाहायला मिळते आहे यासोबतच जर हनुमानाचं वर्णन करायचं झालं तर मोठा असा रत्नजडीत हार देखील त्याला घा घालण्यात आलेला आहे आणि यासोबतच वरती आकर्षक अशी सजावट देखील या हनुमान मंदिराला करण्यात आलेली आहे सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हनुमानाचा जन्मसोहळा इथे उत्साहात पार पडला भाविकांनी दर्शनासाठी यानंतर हे मंदिर खरं तर खुलं करण्यात आलं बजरंगबली की जय हनुमान याचा जयघोष करत हा जो जन्मसोहळा आहे तो पार पडल्यानंतर आता बरेचसे जे भक्त आहेत ते ह्या मंदिराच्या पाठीमागे लागून असलेल्या अंजेनेरी गडावर जातील अंजनेरी गडावर जर पाहिलं तर अंजनेरी गडावर अंजनी मातेचं मंदिर आहे या अंजनी मातेच्या मंदिरामध्येच हनुमानाची स्वयंभू अशी त्या ठिकाणी शिळा प्रकट झालेली आहे अंजनी माता आणि रामभक्त हनुमान याची शिळा या ठिकाणी पाहायला मिळते काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील भाविक या अंजनेरी गडावर जाण्यासाठी येत असताना आम्ही पाहिलेले होते अनेक आभालवृद्ध असतील यासोबतच लहान असतील चिमुकले असतील प्रत्येकजण पाण्याच्या बाटल्या असतील त्यासोबतच विविध जे आपलं साहित्य आहे ते सगळं साहित्य घेऊन ते वरती जात होते आजूबाजूच्या गावांची जर आपण इथली परंपरा पाहिली तर इथे आजूबाजूची अशी अनेक गावं आहेत की आपण जर विचार केला तर भारतातलं असं एकही गाव आपल्याला असं सापडत नाही की ज्या गावामध्ये एकही हनुमानाचं मंदिर नाही तर या आजूबाजूच्या गावांमध्ये जिथे जिथे हनुमान मंदिरं आहेत आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये जिथे जिथे हनुमान मंदिरं आहेत तिथले जे हनुमानाचे भक्त आहेत ते इकडे येतात इथे आल्यानंतर आधी या सिद्ध हनुमानाचं दर्शन घेतात दर्शन घेतल्यानंतर ते अंजनेरी गडावर जातात अंजनेरी गडावर गेल्यानंतर त्यांच्यासोबत ज्योत असते ती ज्योत जातात ती ज्योत ती तिकडे जाऊन प्रज्वलित करतात हनुमानाची आरती केली जाते आणि पेटलेली ज्योत घेऊन ते तसेच दीड दोन तास पुन्हा या वाटेने वरती जातात जर अंजनेरी गड आपण पाहत आपण पाहणार आहोत दिवसभर जाऊन तिथे की नेमकं तिथे कशा कशा पद्धतीनं सगळं करण्यात आलेलं आहे तर ती ज्योत घेऊन पुन्हा ती ज्योत आपल्या गावी घेऊन जातात आणि गावी गेल्यानंतर पुन्हा हनुमानाच्या मंदिरामध्ये पुन्हा ती ज्योत त्या तिकडच्या मंदिरामध्ये समर्पित केली जाते आणि चोवीस आपण काय म्हणतो की बाराही महिने ही ज्योत त्या तिथे सतत तेवत ठेवायची असते अशी त्या भाविकांची श्रद्धा असते तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील इथे आयोजन करण्यात आलेलं आहे उजवीकडे पाहिलं माझ्या तर मोठ्या प्रमाणामध्ये कालपासूनच पंक्ती देखील उठ उठवल्या जातात महाप्रसाद होतो आहे तर दुसरीकडे अनेक जण जे आहेत त्या मंदिरामध्ये है। भाविकांचाही मोठा उत्साह आहे आणि मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि दिवसभर हनुमान जन्मोत्सवाचं हे संपूर्ण कवरेज आपण दाखवणार आहोत धन्यवाद दीपक या संपूर्ण दृश्यांसाठी आणि या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट